नमस्कार, मी मधुराणी गोखले प्रभुलकर। सर्व काव्यरसिकांचं मी मनापासून स्वागत करते। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कवितेचं पान ही वेबसिरीज मी जवळपास 2.5 वर्ष चालवत होते। त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींबरोबर, काव्यप्रेमींबरोबर आणि कवींबरोबर कवितांच्या मैफिली रंगवल्या आणि ह्या 46 एपिसोडचा आस्वाद आपण सगळ्यांनी घेतला असेलच अशी माझी आशा आहे। 46 एपिसोडनंतर मात्र काही वेळ मला हे चित्रीकरण थांबवावं लागलं, कारण माझ्या नवीन मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आणि आता आपण सगळेच करोना व्हायरसच्या संकटामुळे आपापल्या घरात बंदिस्त, अत्यंत कठीण काळ आहे। आपण एकमेकांना उभारी देत, धीर देत हा काळ पार करायचा आहे, ह्या संकटावरती मात करायची। अशा वेळेला जगभरातून काव्यरसिकांची मला मागणी आली की कवितेचं पान पुन्हा नव्याने सुरू करा। खरंच कवितेमध्ये ताकद आहे आपल्या मनाला उभारी देण्याची, मनाला रिझवण्याची, शांत करण्याची, आणि म्हणूनच नव्याने मी हा उपक्रम पुन्हा एकदा सुरू करते। यात काही कविता मी ऐकवणार आहे, हो ऐकवणार आहे, कारण या काळामध्ये बरेच जण वर्क फ्रॉम होम करतायत, घरातून काम करतायत आणि घरातलीही खूप कामं आपल्याकडे आहेत। अशा वेळेला काम करता करता तुम्ही माझा हा ऑडिओ ऑन करून ठेवा आणि ह्या कवितांचा आस्वाद घ्या। या नवीन कवितेचं पानची संकल्पना अशी आहे की यामध्ये मी एका कवीचा एक संग्रह घेणार, जो माझा आवडता संग्रह आहे तो, आणि त्यातल्या काही निवडक कविता तुम्हाला ऐकवणार। हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो हे मला जरूर कळवा। पहिल्याच एपिसोडमध्ये माझे खूप लाडके कवी मंगेश पाडगावकर, त्यांचा बोल गाणी हा संग्रह माझ्या हातात आहे। मंगेश पाडगावकर हे खूप लाडके कवी या कारणासाठी आहेत, कारण त्यांच्या कविता खूप सहज सोप्या आहेत, त्या खूप मनात आतपर्यंत उतरतात, पण त्यात कुठेही क्लिष्टता नाही, आवडंबर नाही। ते कविता खूप सुंदर वाचायचे असंही मी ऐकलं होतं। जे काही नवीन मंडळी असतात ज्यांना कवितांविषयी आकर्षण असतं, वाचायची इच्छा असते, पण कुठून सुरुवात करावी हे समजत नाही, त्या अनेक जणांना मी सांगते की पुस्तकांच्या दुकानात जा आणि बोलगाणी घेऊन या। बोलगाणींनी सुरुवात केली की आपोआप कवितांची गोडी निर्माण होईल, आणि तसा अनुभव अनेकांनीच आलेला मला सांगितला आहे सुद्धा। मंगेश पाडगावकरांची आणि माझी एक आठवण आहे, काही वर्षांपूर्वी मी आणि प्रमोद, माझे मिस्टर, माझा नवरा, आम्ही सामना वृत्तपत्रासाठी फुलोरा पुरवणीसाठी एक लेखमाला चालवायचो। त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांच्या आम्ही मुलाखती घ्यायचो। मुलाखती अत्यंत इन्फॉर्मल असायच्या आणि त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर आमच्या मनावर त्यांचं जे प्रतिबिंब उमटेल ते आम्ही कागदावर उतरवून काढायचो। त्यावेळेला आम्ही मंगेश पाडगावकरांची मुलाखत घ्यायला त्यांच्या घरी गेलो होतो आणि तो लेख मी लिहिला होता, आणि ते लेख म्हणजे पत्र होतं, प्रिय आजोबा अशी त्याची सुरुवात होती, आणि पुढे त्यांच्याविषयी आम्हाला जे जे वाटलं, ते कुतूहलपर जे जे होतं ते सगळं मी त्याच्यात मांडलं होतं। आमचा लेख प्रकाशित झाला, छापला गेला की त्या त्या व्यक्तींचे आम्हाला जरूर फोन यायचे की लेख आवडला, हा मुद्दा आवडला, तो मुद्दा छान वाटला, असा प्रत्येक वेळेला अनुभव होता। मंगेश पाडगावकरांचा लेख आल्यानंतर 2 दिवस झाले 3 दिवस झाले त्यांच्याकडनं काही फोन आला नाही। मला कळालं नाही की काय होतं आहे, यांना आवडला नाही का लेख, का यांच्या वाचण्यातच आला नाही। आणि चक्क 3-4 दिवसांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली एक कविता आम्हाला घरपोच आली, आणि ती कविता माझ्यावर आणि प्रमोदवर त्यांनी केली होती। आम्हाला भेटून त्यांना काय वाटलं हे त्यांनी त्या कवितेत लिहिलं होतं, आणि ती कविता आम्ही लॅमिनेट करून आमच्या घरात ठेवली आहे। फार सुंदर आठवण आहे त्यांची। कवितेचं पान मी सुरू केलं त्याच्या जस्ट 1 वर्षाआधी आपल्याला मंगेश पाडगावकर सोडून गेले, आणि मला फार वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की कदाचित थोडी आधी सुरुवात जर मी ह्या उपक्रमाला केली असती तर सगळ्यात पहिली मैफल त्यांच्याबरोबरच रंगवता आली असती। तर बोलगाणी, बोलगाणीच्या प्रस्तावनेत नाही म्हणता येणार, अर्पण पत्रिका छोटीशीच आहे, त्यात ते म्हणतात, विंदा करंदीकर वसंत बापट यांना प्रेमपूर्वक 40 वर्षांचा सहवास आणि सहप्रवास मनात साठवून। बोलगाडीची पहिली आवृत्ती मौज प्रकाशनचं आहे,
पहिली आवृत्ती 1990 साली निघाली आणि त्याच्यापूर्वीचा म्हणजे त्याच्या आधीचे 40 वर्षांचा त्यांचा सहवास होता. आणि हे तिघंजण एकत्र कवितांचे कार्यक्रम करायचे आणि खूप त्यांनी कार्यक्रम केले आणि गावागावात काव्यरसिक निर्माण केले आणि त्याचं खूप मोठं श्रेय या तिघांना जातं. मला कधीच हा कार्यक्रम ऐकायला मिळाला नाही याचं मला खूप वाईट वाटतं, पण या कार्यक्रमाविषयी आपल्या कवितेचं पानमध्ये पण अनेक जणांनी भरभरून सांगितलं आहे खरं. तर या संग्रहातली पहिली कविता ऐकूते, जगणं सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. तुझी हाक तळ्यावरून येते, वाऱ्याच्या मळ्यावरून येते, थरारून ऐकणं सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. मातीच्या ओल्या ओल्या वासात, वाऱ्याच्या खोल खोल श्वासात, झाडांचं भिजणं सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. फुलांचे वास विरून जातात, दिलेले श्वास सरून जातात, असण्या इतकंच नसणं सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. पुढची कविता, हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो, हे शीर्षक आहे. हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो, हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. आपलं जे असतं ते आपलं असतं, आपलं जे नसतं ते आपलं नसतं. हसत डोळे पुसून आतून फळासारखा पिकलो, हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. आलेला मोहर कधी जळून जातो, फुलांचं बहर कधी गळून जातो. आलेला मोहर कधी जळून जातो, फुलांचा बहर कधी गळून जातो. पुन्हा प्रवास सुरू केला, चालून जरी थकलो, हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. कधी आपलं गाव सुद्धा आपलं नसतं, कधी आपलं नाव सुद्धा आपलं नसतं. अशा परक्या प्रदेशात वाट नाही चुकलो, हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. पिंजऱ्यात कोंडून पाखरं आपली होत नाहीत, हात बांधून हात गुंफले जात नाहीत. हे मला कळलं तेव्हा हरून सुद्धा जिंकलो, हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. झाड मुकं दिसलं तरी गात असतं, न दिसणाऱ्या पावसात मन नहात असतं. काळोखावर चांदण्यांची वेल होऊन झुकलो, हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो, हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो. पुढची एक कविता, गाणं कागदावरचं आणि आपलं, असं याचं शीर्षक आहे. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. ती मनात झुरते आहे तुम्ही पाहात बसणार, कल्पनेतल्या पावसातच नुसते नहात बसणार. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं, घट्ट जवळ घेतल्याखेरीज माणूस नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. शब्द रिते शब्द त्यांचं काय करणार, तळफुटक्या माठामध्ये पाणी कसं भरणार. मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं, आपण ओठ लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. करून करून हिशोब धूर्त खूप काही मिळेल
खरून करून हिशोब धुरतं खूप काही मिळेल, पण फूल का फुलतं हे कसं कळेल? मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं? फुलपाखरू झाल्याखेरीज फूल नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. हे खूप छान कडवंय पुढचं. मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, कोंब फुटून आल्यावरच हिरवा मोक्ष मिळतो. मला सांगा व्हायचं कसं, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं? आतून आतून भिजल्या खेरीज रुजणं नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. पुढची कविता जी अत्यंत लोकप्रिय कविता आहे, ते खूप छान वाचायचे, त्यांच्यासारखं मला वाचता येईल की माहिती नाही, पण मी माझ्या पद्धतीने वाचायचा प्रयत्न करते. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता या ओळी चिल्लर वाटतात, काय म्हणता या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं, मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं, लव हे त्याचंच दुसरं नेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना, आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, प्रेमानेच अलगद वर काढलं असतं. तुम्हालाही कळलं होतं, तुम्हाला हे कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बीम झूट असतं, प्रेम बीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात, प्रेम म्हणजे स्तोम नसतं मानणारी माणसं असतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, 5 मुलं झाली तरी प्रेम बीम कधी सुद्धा केलं नाही. आमचं काही अडलं का, प्रेमाशिवाय नडलं का, आमचं काही नडलं का, प्रेमाशिवाय अडलं का? त्याला वाटलं मला पटलं तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीनी, एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असाल गोडीनी, भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल, भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं, प्रेम कधी भांडतं सुद्धा, निळं चांदणं सांडतं सुद्धा, 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं, 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं, घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. पुढची त्यांची एक कविता आहे, वेगुरल्याचा पाऊस.
वेंगुर्ल्याचा पाऊस ही सुद्धा त्यांची खूप जणांना माहीत असलेली खूप आवडती अशी कविता आहे. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. बाळपण माझं सगळं भिजवलं त्यानं, आईसारखं मला थोपटून निजवलं त्यानं. मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. वाळूत रुतली काळी होडकी डोळे मिटून धात, उंचाडे फकीर माड चिंब भिजून जात. वाळूत रुतली काळी होडकी डोळे मिटून धात, उंचाडे फकीर माड चिंब भिजून जात. झऱ्यांनी धो धो हसत जांभ्या डोंगर व्हायचा, झऱ्यांनी धो धो हसत जांभ्या डोंगर न्हायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. लाल लाल कौलारांवर थेंबोणी फुलायची, वा लाल लाल कौलारांवर थेंबोणी फुलायची, हिरवी हिरवी गाणी होऊन झाडं सगळी झुलायची. येरे येरे पावसा असं माझ्या सुरात गायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं. चाफ्याच्या झाडाखाली लाल तळ व्हायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा, मला कुशीत घ्यायचा. पुढची कविता गाणं जगण्याचं. मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का, मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का, जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का. कशासाठी भयाने ग्रासून जायचं, कशासाठी भयानं ग्रासून जायचं, फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं. सुकून जाणार म्हणून फूल फुलायचं थांबतं का, मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का, जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का. फुलून येते संध्याकाळ रंगांची बाधा होते, फुलून येते संध्याकाळ रंगांची बाधा होते, निळ्या निळ्या कृष्णासाठी सगळी सृष्टी राधा होते. पाऊल फसेल म्हणून कोणी भुलायचं थांबतं का, पाऊल फसेल म्हणून कोणी भुलायचं थांबतं का, मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का, जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का. ठुंबरीच्या अंगाने जरा जेव्हा वाहू लागतो, काय बात आहे ठुंबरीच्या अंगाने, वा ठुंबरीच्या अंगाने जरा जेव्हा वाहू लागतो, लाल केशरी सरगम जेव्हा फांदीवरून गाऊ लागतो. झडून जाणार म्हणून झाड झुलायचं थांबतं का, मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का, जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का. येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं, येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं, जमलंच तर लाडानं जवळ घ्यावं. हिरवं हिरवं रोप कधी रुजायचं थांबतं का, मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का, जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का, जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का. पुढची त्यांची एक कविता आहे, त्या कवितेचं नाव आहे श्रेय. छोटीशीच आहे पण जगण्याचं तत्वज्ञान सांगणारी आहे, आणि ह्या काळात कदाचित आपल्याला आधार देतील अशा ओळी आहेत. कधी कधी सगळंच कसं चुकत जातं, कधी कधी सगळंच कसं चुकत जातं, नको ते हातात येतं, हवं ते हुकत जातं. अशा वेळी काय करावं, अशा वेळी काय करावं. सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं, सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्या. वा क्या बात आहे, मला म्हणता नाही, माझ्या अंगावर अक्षरशः काटे आले आणि गळा दाटून आला. कवी मंडळी
ती कमी शब्दात किती काय काय सांगून जातात. वा, पुढची कविता आहे, त्याचं नाव आहे यात काही पाप नाही. सिगारेटचा जेव्हा तुम्ही मजेत घेता मस्त झुरका, सिगारेटचा जेव्हा तुम्ही मजेत घेता मस्त झुरका, आवडलेल्या आमटीचा आवाज करीत मारता भुरका, विश्वास ठेवा यात काही पाप नाही, विश्वास ठेवा यात काही पाप नाही, आनंदाने जगायचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही. जबरदस्त डुलकी येते धर्मग्रंथ वाचता वाचता. जबरदस्त डुलकी येते धर्मग्रंथ वाचता वाचता. लहान बाळासारखे तुम्ही खुर्चीतच पेंगू लागता, विश्वास ठेवा यात काही पाप नाही, अविश्वास ठेवा यात काही पाप नाही, आनंदानं जगण्याचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही. आषाढाच्या धारात तुमचं शरीर मन नाहू लागतं, आषाढाच्या धारात तुमचं शरीर मन लाहू लागतं, वसंताच्या फांदीवरून कुहू कुहू गाऊ लागतं, विश्वास ठेवा यात काही पाप नाही, आनंदाने जगायचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही. देवळापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता, देवळापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता, गरम कांदा भजी खाऊन पोटोबाची पूजा करता, विश्वास ठेवा यात काही पाप नाही, विश्वास ठेवा यात काही पाप नाही, आनंदाने जगायचं नाकारणं याच्यासारखं आणि दुसरा शाप नाही. नखऱ्याचं चालणं बघून तुमचं काळीज धडधडतं, नखऱ्याचं चालणं बघून तुमचं काळीज धडधडतं, आणि एक उन्हाळ पाखरू तुमच्या मनात फडफडतं, विश्वास ठेवा यात काही पाप नाही, विश्वास ठेवा यात काही पाप नाही, आनंदानं जगायचं नाकारणं याच्यासारखा दुसरा शाप नाही. प्रेमाची हाक येते तुम्ही धुंद साथ देता, प्रेमाची हाक येते तुम्ही धुंद साथ देता, कवितेच्या ओळी ऐकून मनापासून दाद देता, विश्वास ठेवा यात काही पाप नाही, विश्वास ठेवा यात काही पाप नाही, आनंदाने जगायचं नाकारणं याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही. पुढची कविता आहे ती अतिशय लाडकी आहे माझी. नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं. जेवताना आजोबा लाडात येत, जेवताना आजोबा लाडात येत, मला आपल्या ताटातली भाकर देत, जेवता जेवता मध्येच थांबत आणि एक भला मोठा ढेकर देत. मी म्हणायची रागवून, आजोबा बॅड मॅनर्स, व्हॉट आर यू डुईंग? आजोबांचं हसून उत्तर, आय एम जस्ट ढेकरिंग. आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं, आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबांना पडलं होतं भलं मोठं टक्कल, आजोबांना पडलं होतं भलं मोठं टक्कल. आजोबा म्हणायचे, ज्याला असतं टक्कल त्यालाच असते अक्कल. मी खिजवून म्हणायचो, आजोबा यमकासाठी घ्या आता बक्कल. आजोबा मोठ्याने ओरडून म्हणत, अरे साल्या यमक्या, मला देतोस धमक्या, यमकांच्या या धंद्यामध्ये मी आहे खमक्या. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक, आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबा आपल्याच नादात स्वतःशीच गात असत, आजोबा आपल्याच नादात स्वतःशी गात असत, गाता गाता मध्येच थांबून स्वतःशीच गोड हसत. मी जवळ गेली की मला म्हणत, बेटा एक लक्षात ठेव, बेटा एक लक्षात ठेव, एकटं एकटं जाता आलं पाहिजे, स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे. मी गोंधळून विचारी, म्हणजे काय? आजोबा मोठ्याने हसून म्हणत, म्हणजे काय म्हणजे काय, म्हणजे नाका दोन पाय.
आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक, आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबा एक गोष्ट विचारू? विचार बेटा. आजोबा तुम्हाला मैत्रिणी होत्या का? वा वा, होत्या म्हणजे होत्याच की. एक ती अशी होती, दुसरी ती तशी होती. इतक्यात खोलीत आजी यायची. आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची. आजोबा स्वतःला सावरायचे, चटकन विषय बदलायचे, घसा खाकरत म्हणायचे, बेटा तुला तो गीतेमधला स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे? चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे? काय आहे का ठाऊक? आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक, आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबा संध्याकाळी अंगणातल्या झाडाखाली आपल्या आराम खुर्चीवर एकटेच बसत, एकटक डोळे लावून दूर कुठे बघत असत, दूर दूरच्या ढगात असत, कुठल्या तरी न दिसणाऱ्या जगात असत. पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई, पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई. त्यांच्या आराम खुर्चीच्या मागे उभी राहून काय बघत असतील हे मी दूर पाहे. मला वेगळं काही सुद्धा दिसत नसे, तीच घर, तीच झाड, सगळं अगदी तसंच असे. पाय न वाजवता मी हळूच परत मागे घरात यायची, पाय न वाजवता मी हळूच परत घरात मागे यायची. आजोबांची आराम खुर्ची सावल्यांमध्ये बुडून जायची. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक, आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक, आजोबांचं जग सगळं मुक 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 मुक. आजचा हा एपिसोड आता थांबवते. तत्पूर्वी एक शेवटची कविता या संग्रहातली, जी खरोखर शेवटची कविता आहे, तीच ऐकवते. गोष्ट: एक पाखरू आलं ते दाणा घेऊन गेलं, एक पाखरू आलं ते दाणा घेऊन गेलं, दुसरं पाखरू आलं ते दाणा घेऊन गेलं, तिसरं पाखरू आलं ते गात बसलं, तिसरं पाखरू आलं ते गात बसलं, भारावून आपल्याच सुरात ते नहात बसलं, तुच्छतेने बघत त्याला चौथं पाखरू आलं ते दाणा घेऊन गेलं. तरीही ते तिसरं पाखरू गात बसलं, तरीही ते तिसरं पाखरू गात बसलं, भारावून आपल्याच सुरात नहात बसलं. एक पाखरू आलं दाणा घेऊन गेलं, दुसरं पाखरू आलं दाणा घेऊन गेलं. इथेच थांबते. पुढच्या भागात भेटूया पुन्हा एकदा अशाच काही बहारदार कविता घेऊन. मी येणार आहे एक संग्रह आणि त्यातल्या काही निवडक कविता. आपल्याला हा एपिसोड कसा वाटला, हा माझा प्रयत्न कसा वाटला, हे खाली कमेंट्समध्ये लिहून मला जरूर कळवा. सूचना काही असतील तर त्याही कळवा, पुढच्या भागांमध्ये त्यांचा समावेश करता येईल. तर इथेच थांबते. काळजी घ्या आणि ह्या सगळ्या संकटातून आपण लवकरच बाहेर पडू अशी प्रार्थना करूया. थांबते. धन्यवाद.